राज्याचा विकास खुंटला लोकप्रतिनिधीमुळं असा आरोप केला, त्याला कसं बघताय, कसं उत्तर? एक लक्षात घ्या, चला जर मागं जाऊ ना, कशाला एवढंच, आणि हे तुम्ही सगळ्यांना शेअर करणार आहे ना बाकी चॅनलला, नंतर मी बोलणार नाही तर. मी तर शाळेत होतो, माझा काय संबंध नाही, कॉलेजला होतो. त्या काळात MIDCला परमिशन फक्त जिल्ह्याचं जे मेन ठिकाण म्हणजे सातारचं, म्हणजे सातारा जिल्ह्याचं सातारा आहे, तिथंच MIDCला परमिशन देतो दिली जात होती. डी झोनची फॅसिलिटीज होती, सगळं इन्सेंटिव्ह दिले जात होते. पण त्यावेळेस मला विचार, मी नव्हतो ना जेव्हा मी आलो, आल्यापासून मला आठवते ना, ज्यांची जबाबदारी होती त्यांनी जबाबदारी का पार पाडली नाही? तुम्ही लोकप्रतिनिधी होता, तुम्ही मंत्री होता, तुम्ही तुमच्याकडे सगळ्या सत्ता होती, लोकांना अपेक्षा होती, का त्यावेळेस जे संपूर्ण सातारा जिल्ह्यातले जे जे म्हणून फक्त केवळ सातारा जिल्ह्यातली MIDC इथं असली जरी असली, तर का त्यावेळेसचे संपूर्ण संपूर्ण सातारा संपूर्ण जिल्ह्यातले जे कोण खासदार असतील, जे कोण आमदार त्यावेळेसचे होते, का त्यांनी लक्ष दिलं नाही, का दिलं नाही मला सांगा. आणि त्यामुळं आज 1974 याची स्थापना झाली, बरोबर, ह्याची आणि नगरची एकाच टायमाला झाली. नगरची बघा कशी परिस्थिती आणि इथली का, इथली दयनीय परिस्थिती का, हा संपूर्ण प्रश्न. जसं तुम्ही मला हा प्रश्न विचारते, मी स्वतःला कधी कधी विचारतो की का कोणी लक्ष दिलं नाही, कोणी थांबवलं होतं का, केलं नाही का, ह्यांनी आपली जबाबदारी ह्याच्यावर ढकलायची, त्यांनी त्याच्यावरती, त्यांनी ह्याच्यावरती, त्यांच्यावरती, वाय? आज ही दयनीय अवस्था कोणामुळे मी सांगण्याची गरज नाही. पण ज्या ज्या वेळेस आम्ही गेलो तिथं, आणि तुम्ही जावा, माझा आहे, जसं तुम्हाला प्रश्न विचारतं ना, LNT आता जी तिथं LNT फॅक्टरी येणार होती, तुम्हाला वाटते सिन्नरच्या माळावर गेली, तिथं त्या लोक त्या आधी LNT जाऊन विचारा. इंडियन सीमलेस पाईप, डॉक्टर बेग, जेजुरीच्या माळावरती जावा, त्यांना विचारा ना, का तुम्ही इथली साईड बदलून तिकडं का गेला, मला कशाला विचारते, सांगतील ना का, आणि कारणीभूत कारण ह्याला कारणीभूत कोण आहे? पण तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला, आम्ही आमचं एवढंच एक अपेक्षा होती की सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं तिथं, मी आणलं, म्हणलं तुम्हाला तसं प्लॉटिंग, त्यांनी त्याच्यावरती, त्यांनी याच्यावरती, त्यांच्यावरती, वाय? आज ही दयनीय अवस्था कोणामुळे मी सांगण्याची गरज नाही. पण ज्या ज्या वेळेस आम्ही गेलो तिथं, आणि तुम्ही जावा, माझा आहे, जसं तुम्हाला प्रश्न विचारतं ना, LNT आता जी तिथं LNT फॅक्टरी येणार होती, तुम्हाला वाटते सिन्नरच्या माळावर गेली, तिथं त्या लोक त्या आधी LNT जाऊन विचारा. इंडियन सीमलेस पाईप, डॉक्टर बेग, जेजुरीच्या माळावरती जावा, त्यांना विचारा ना, का तुम्ही इथली साईड बदलून तिकडं का गेला, मला कशाला विचारते, सांगतील ना का, आणि कारणीभूत कारण ह्याला कारणीभूत कोण आहे? पण तिथं आम्ही गेल्यानंतर आम्हाला, आम्ही आमचं एवढंच एक अपेक्षा होती की सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं तिथं, मी आणलं, म्हणलं तुम्हाला तसं प्लॉटिंगच करायचं असेल, म्हणजे प्लॉट विकत घ्यायचे, कोणी प्लॉट घेतले तुम्ही बघा ना, मग तिथं काय घरं बांधायची का? ती MIDC करता. MIDCचा जेव्हा लेआउट तयार होतो, त्यावेळेस तिथं रेक्रिएशन फॅसिलिटीजसाठी एक जागा दिली जाते, पेट्रोल पंपासाठी किंवा हे तिथं त्यांचे जे तिथं MIDCमध्ये कामाला जाणारे जे लोक आहेत त्यांचे संपूर्ण काय त्याला म्हणतात, त्यांचे वसाहत तिथं बसवण्याकरता तिथे जागा दिली होती. त्याच्या व्यतिरिक्त MIDCचे प्लॉट विकत घ्यायचे, त्याचे एक हे अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं, हां, आणि मग शासनाकडनं ते परमिशन आणायची आणि रेसिडेन्शियल करायचं, करा घाल मग. मग त्याला हे केलं की माझ्यावरतीच उलट उदयनराजे काय खंडणी मागतात, खंडणी मागायचं का कारण काय काय म्हणजे मग मला कळत नाही. आजपर्यंत ज्या ज्या वेळेस मी जेव्हा उत्तर दिलं त्यावेळेस प्रत्येक वेळेस घरचा आहे, घरचा आहे, मी कोणाच्या कुठल्या पक्षाच्या किंवा ह्याच्या विरोधात नाही, की भ्रष्टाचाराच्या विरोधात मी उघडपणे बोललेलो आहे. आणि जर जे कोण म्हणत असतील ना, जे कोण, आता कोण काय बोललं मला माहीत नाही, ते आता मंत्री फिंत्री असतील, मला काय त्याचं घेणं देणं नाही, येऊ त्यांना समोरासमोर,
मीडियासमोर या, मी सांगतो, आणि जर एवढीच जर हिम्मत असेल चला सगळे मिळून आपण ईडीच्या चौकशीला, मी तयार आहे ना, मी पहिलं माझी करा ना, तुमच्यात दम असेल तर सांगा ईडीला चौकशी कराने तर काय करा, सीबीआयची सगळ्या चौकशीला सामोरं जायला वगैरे, फालतू यायला 2 लाखाची खंडणी बिंडणीचा आरोप करून हे काय, ही काय पद्धत झाली का? म्हणजे माणसाने काम, एखादा काम करत असलं त्यांनी कामच करत नाही, पण तुम्ही करा ना, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात ना, का लोक लुटारे आहात काय, एकदा ठरवा तरी सत्ता तुमची.